बघा माझी स्वीट रेसिपी झालेली आहे। 10 ते 15 मिनिट लई झालं तर 20 मिनिटामध्ये होऊ शकतं, माझं तर 15 मिनिटामध्ये झालेलं आहे। कशी वाटली आजची रेसिपी? आवर्जून लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। ज्यांनी नवीन लोक बघत आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, त्याचं नाव सांगत नाही आहे, तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा मी मेजरमेंट सांगत आहे, एक फुल वाटी मी शेंगा घेतलेला आहे। हे शेंगा मी 1 ते 2 मिनिट फक्त गरम करून घेतलेलं आहे, कारण त्याच्यावरला टर्पल काढण्यासाठी त्याला का डाग लावून घ्यायचे नाही, ते शेंगा भाजायचं नाही, जास्त करपू द्यायचं नाही। आणि आता त्याच वाटीनं मी सपाट वाटीच्या कमीच घेतलेलं आहे, तुम्हाला जर जास्त स्वीट असेल तर आणि थोडं वाढू शकता। आता हे मी मिक्सरला घालून घेणार आहे, हे 300 ग्रामपर्यंत आहेत हे। आता हे मी मिक्सरला घालून घेते, खूप असं एकदम पिट्टी करून घ्या, जरा मोठी चाळणी असं बारीक चाळून घ्या तुम्ही हे। आणि एकदा मिक्सरला मी घालून घेणार आहे, आता हे चाळून घेतलेलं आहे। मी ह्याच्यामध्ये 2 चमचे दुधाचं पावडर घालून घेत आहे, मिल्क पावडर घालून घेत आहे 2 चमचे। आता हे सगळं एकजीव करून घ्या, कारण आपण कुठलंही क्रीम वगैरे वापरत नाही आहे आणि दूधही वापरत नाही आहे, म्हणून मी दुधाचं पावडर घालून घेत आहे ह्याच्यामध्ये। हे सगळं एकजीव करून घ्यायचं, झाल्यावर इकडं मी गॅस लावून घेत आहे इथं एका कढईत। ओका, मी इथं साखर घेतलेला आहे 1/2 वाटी। आता त्याच वाटीनं मी साखरेपेक्षा थोडं कमी पाणी घालत आहे ह्याच्यामध्ये। असं 1 तार येतोपर्यंत हे साखर विरघळून घ्या, खूप सोपी आहे एकदम। आता कुठून सगळे सण येत आहे, तर रक्षाबंधन आहे आणि आपल्याला स्वीट रेसिपी खायची असेल तर आता उपास पण आहे, तर काय करावं असं म्हणलं तर आपण शेंगा पण खाऊ शकत नाही, असं म्हणजे दातात अडकतात हे प्रॉब्लेम येतं ना एकेकांना, ते मग असं स्वीट करून खावा तुम्ही, खूप मस्त आहे। शेंगाची बर्फी करत आहे मी, तूप लागत नाही, खवा लागत नाही, काही काही लागत नाही, दोनच सामानामध्ये आपली बर्फी तयार होते। खूप छान रेसिपी आहे, प्लीज बघत जावा, पूर्ण बघत जावा, तुम्हाला सगळं कळेल। आता साखर विरघळत आहे, छान उकळी येत आहे, 1 तार येतोपर्यंत ह्याला जरा हे करून घ्या तुम्ही, शिजवून घ्या। आता बघा चाचणी, 1 तारची चाचणी घ्यायचं आहे आपल्याला, कसं चेक करायचं म्हणलं तर असं हात चिकटावं, इथं दाखवते बघा। सोपी रेसिपी आहे, टायमिंग लावून पण करू शकता, 2 मिनिटामध्ये हे होतं, म्हणजे चाचणी करायचं 2 मिनिटामध्ये होतं। ओका, झालेलं आहे। आता हे थोडं थोडं मी शेंगाचं आपलं काय कूट करून ठेवलेलं आहे ना, एकदम बारीक करून घ्यायचं, लास्टचं चाळलेलं मोठं मोठं राहतं ना ते अजिबात घालू नका, एकदमच घालू नका, थोडं थोडं घालून फिरून घ्या, एकदम घातल्यावर कसं गाठी येतात बघा, म्हणून ते न येण्यासाठी एकदम घालू नका।
प्रमाण बरोबर असेल तर काहीही होत नाही। छानस गर 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 फिरून घ्या तुम्ही। बघा बरोबर झालेला आहे, त्या ह्याच्यामध्ये मी पूर्ण घालून घेत आहे। एकदम बारीक ठेवा घ्यायचं, तुम्ही असं फिरवताना खाली करपू देऊ नका। बघा तुम्हाला जर दाणेदार करायचं असेल तर थोडंसं एकदम म्हणजे लई पण मोठं नाही, थोडं दाणे दाणे म्हणजे असं असतं ना ते आपण वाटलेलं असतं, एकदम मोठं नाही लहानपैकी दाणेदार असतं बघा रवापेक्षा बारीक, तसं असेल तर चालतं पण तसं करायचं नसलं तर पूर्ण एकदम चाळून घेत जावा। बर्फी कधी बी असं दाणेदार राहत नाही। ह्याला फक्त एवढंच मेहनत आहे की ह्याला छानसं असं आपण फेटून घ्यावं लागते। आता मी थोडंसं एक चमचा इलायची पावडर घालत आहे ह्याच्यात। बघा एक दोन ते तीन मिनिट आपण घालून हे असंच गॅसवर ठेवायचं, असलं जाडसंच असेल तर चालतंय, नसेल तर कढई जाड असलेलं घ्या तुम्ही। बघा चिपकत नाही आहे खाली असं, कारण त्याचा कच्चापणा जाऊ दे म्हणून हे एवढं फिरवायचं असते। पटकन होण्याची रेसिपी आहे, अगदी 10 ते 15 मिनटामध्ये हे होतं। कोणतरी गेस्ट आले हे आले ह्याच्यापुढे काजू कटलीसुद्धा आपण फिकं जातं शेंगाच्या बर्फी पुढं। बघा हे झालेलं आहे, एक दोन तीन मिनिट आपण शेंगाचं कूट घातल्यावर मस्तपैकी फिरून घेतलेलं आहे। ओका हे जो कढई सोडत आहे हे बघू शकता तुम्ही किती हे होत आहे सॉफ्ट। आता हे मी गॅस बंद करून थंड करायला ठेवणार आहे। आता एका ताटामध्ये मी काढून घेते हे। ओका मी एका ताटामध्ये काढून घेत आहे हे थंड करण्यासाठी, कारण माझं कढई खूपच जाड असल्यामुळं थंड व्हायला लई वेळ लागते। बघू शकता तुम्ही हे किती घट्ट झालेलं आहे। आता हे थंड झाल्यावरच आपल्याला पुढचं, आता हे थोडंसं थंड झालेलं आहे, आता तुम्हाला मी दाखवते असं गोळा येत आहे बघा हे झालेलं आहे। आता मी एक वाटी घेतलेली आहे इथं, त्या वाटीनं काय करायचं असं जरा हे करून घ्यायचं, पीठ मळून घेताव ना तसं, जर तुमच्याकडे काय ते पावभाजीचं हे असतं आहे की पावभाजी मॅश करायचं त्याच्यानं पण करू शकता तुम्ही। आता हे असं का होत आहे म्हटलं तर हे तेल असतं ना म्हणून हे चिटकत आहे, शेंगामध्ये खूप तेल असतं म्हणून तरी मी तुम्हाला तूप वगैरे काहीही घातलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये। तर हे झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे बघा, बघा माझं हो का हे घट्ट झालेलं आहे सगळं। आता मी हे एका प्लास्टिकवर घालून घेणार आहे। आता इथं माझ्याकडं तेलाचं प्लास्टिक आहे, मी तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे। बघा कसं घट्ट झालेलं आहे, असं हे करून मी
आता बेलण्याने लाटून घेणार आहे। तुम्हाला कितपत मोठे पाहिजे लहान असं तुम्ही हे करू शकता। मी प्लास्टिक वर कशाला करत आहे म्हणलं तर खाली चिटकत नाही वगैरे, आता ते ह्याच्यावर पण चिटकत नाही ताटाला पण, खाली तर थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि ताटात पण करू शकता कारण लाटाला येत नाही म्हणून मी प्लास्टिकवर करत आहे एवढंच आणि काय नाही। आता हे झालेलं आहे, सट झालं आहे बघा माझं। मी जरा हातानंच बडून घेत आहे असं, तुम्ही याला कसे आकार द्यायचा तसे आकार देऊ शकता। एकसारखं हे करून घ्या, अगदी हलक्या हाताने मी अनेकदा फिरून घेत आहे। तर मी आता हे तुम्हाला कट करून दाखवते कसं झालेलं आहे। आता एक चाकू घेतलेला आहे, खूप सोपी रेसिपी आहे, कोणीही करू शकतं। एवढंच की सगळं परफेक्ट माप घ्या, श्रावण सोमवार वगैरे येत आहे उपासाला चालतं हे। मी चौकोनच ठेवत आहे, बघा मी तुम्हाला एक दाखवते पीस, खूप एकदम हलकं ह्याच्यानं निघतं आहे, हो का घट्ट झालेलं आहे। मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे, बघा एकदम इझिली निघत आहेत, एकदम परफेक्ट असं हे झालेलं आहे, तुम्हाला दाखवते। बघा आजची स्वीट रेसिपी शेंगाची बर्फी मी टेस्ट करून सांगते, खूप छान झालेली आहे, प्रमाण पण बरोबर आहे। ज्यांना जरा जर गोड जास्त खायत असणार असले तर आणि थोडं साखर वाढू शकता तुम्ही, मला तर हे बरोबर झालेलं आहे। आता पंचमी येत आहे, पंचमी पण तुम्ही करू शकता स्वीट रेसिपी, रक्षाबंधन आहे, घरच्या घरी तुम्ही बर्फी करून खाऊ घालू शकता म्हणून मी आताच केलेली आहे। माझ्या मुलीनं म्हणली की मम्मी काहीतरी गोड खायचं आहे, म्हणलं थोडं 10 मिनिट विचार केलं की काय करू म्हणून, मग चला मग शेंगाची बर्फी कशी होती म्हणून मी केलेली आहे। कशी वाटली आजची रेसिपी, प्लीज 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 लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण, बाय बाय।